पठाण, किंग खान शाहरुखचा कमबॅक चित्रपट. बऱ्याच काळानंतर शाहरुख खानचा चित्रपट येतोय, त्यामुळे त्याचे जे फॅन्स आहेत ते मोठ्या प्रमाणात हा चित्रपट बघतील अशी शक्यता वाटते. अर्थात पठाण हा चित्रपट प्रदर्शित झालाय आणि मी या चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन आली आहे. नमस्कार मंडळींनी, प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. हा चित्रपट कसा आहे, याच्यात काय खटकतंय, कोणत्या गोष्टी आवडतात, या सगळ्या गोष्टी मी या रिव्ह्यूमध्ये सांगणार आहे. सुरुवातीला शाहरुखविषयी. किंग खान शाहरुखचा कमबॅक चित्रपट, बऱ्याच काळानंतर तो त्याच्या चित्रपटातून समोर येतोय, त्यामुळे त्याला स्क्रीनवर बघणं एक ट्रीट आहे. शिवाय त्याचा हटके लांब केसांचा लुक देखील संपूर्ण चित्रपटभर लक्ष वेधून घेतोय. दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम यांच्या देखील लक्षवेधी भूमिका आहेत. दीपिका ISI एजंटच्या भूमिकेत झळकतेय, तर जॉन अब्राहम जो आहे तो खलनायकाची भूमिका साकारतोय. या चित्रपटात महत्वाचं सरप्राईज आहे, अर्थात ते स्पॉइलर आहे पण ते आता समोर आलंय, ते म्हणजे सलमान खानचा कॅमियो. ते कसं लक्ष वेधून घेते हे चित्रपटात बघणं महत्वाचं ठरतंय. या सगळ्या गोष्टी रंजक वाटतात, मात्र चित्रपटाची कथा, पटकथा जी आहे ती अर्थहीन वाटते. असं असलं तरी विविध ट्विस्टमुळे हा चित्रपट जो आहे तो अनेक ठिकाणी मनोरंजन करतो. या चित्रपटात भारताबाहेरील अनेक सुंदर लोकेशन्स जे आहे ते बघायला छान वाटतंय. चित्रपटाचे VFX गाईज ते फार कमजोर आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटाला हॉलिवूड फील देण्याचा प्रयत्न केलाय, मात्र VFXमुळे कुठेतरी बऱ्याच महत्वाच्या ऍक्शन सीन्स सादर करण्यात अपयश आलंय असं आपण म्हणूया. चित्रपटाची कहाणी साधी सरळ सोपी आहे, ती म्हणजे रॉ एजंटची, अर्थात शाहरुख खान जो पठाण साकारतोय तो आहे एक रॉ एजंट, गुप्तचरची भूमिका साकारतोय. तर दुसरीकडे आहे जिम जो साकारतोय जॉन अब्राहम, जो आहे एक माजी गुप्तचर. मात्र तो देशाविरोधातच कट रचतो, तो असं का करतो, या सगळ्या गोष्टी या चित्रपटाच्या कथेत बघायला मिळतात. याशिवाय दीपिका पदुकोण जी ISI एजंट दाखवली आहे, तिची या सगळ्यात काय भूमिका आहे ते बघणं देखील महत्वाचं ठरते. याशिवाय आशुतोष राणा, डिंपल कपाडिया यांच्या देखील लक्षवेधी भूमिका या चित्रपटात बघायला मिळतात. या चित्रपटात देशप्रेम अधोरेखित कहाणी विविध ट्विस्ट सह समोर येते. जसं मी सुरुवातीला म्हटलं, शाहरुख खानचे फॅन्स हा चित्रपट मोठ्या प्रमाणात बघतील, याचं कारण म्हणजे अर्थात शाहरुख खानचा कमबॅक आणि त्याच्या कमबॅकची दमदार एंट्री या चित्रपटात सुरुवातीपासून बघायला मिळते. म्हणजे शाहरुख खान या चित्रपटात डान्स करताना दिसतो, कॉमेडी, ड्रामा, इमोशनल सीन्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ॲक्शन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्ष वेधून घेतात. आणि अर्थात शाहरुख खानच्या फॅन्ससाठी पठाण हा चित्रपट जो आहे एक ट्रीट आहे असं म्हणूयात. सिद्धार्थ आनंद यांचं दिग्दर्शन जे आहे ते प्रभावी वाटतंय, मात्र अर्थात मी म्हटलं तसं पटकथा आणि VFX कमजोर असल्यामुळे कुठेतरी सादरीकरणात अपयश जाणवत आहे. चित्रपटाचं संकलन, छायांकन, संगीत जे आहे ते कथेला साजसं आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्स म्हणून हा चित्रपट सादर होतोय. कुठेतरी या चित्रपटाला हॉलिवूड फील देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे चित्रपटात ॲक्शन आणि सादरीकरणात तो फील जो आहे तो यात जाणवतोय. बाकी गोष्टी ज्या त्रुटी आहेत त्या वगळता हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनोरंजन मात्र करतो. त्यामुळे लेट्स अप मराठी या चित्रपटाला देत आहेत 2.5 स्टार्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा लेट्स अप मराठी.